स्टोरेज करपा खातीर जे टोटल वॉटर स्टोरेज कितली जातली 65 लाख क्युबीक मिटर्स इन लॉंग रन फॉर द 10 इयर्स आमकां ज्या उदकाची वेवस्था करपाक जाय आसली 65 लाख क्युबीक मिटर जे फुडल्या 10 वर्सांचें प्रायोजन करून ही बऱ्या जाग्यार हांगा बांदलेली आसा. बाब बदामी आनी तेजी एंटायर टीम सगळे कॉन्ट्रेक्टर्स आनी कन्सल्टंट जेंच्यांनी हो प्रोजेक्ट रिकॉर्ड टायमान कंप्लीट केलो. विदीन द 2 इयर्स वी हॅव कंप्लिटेड दीस प्रोजेक्ट. कॉंग्रेच्युलेशन फॉर माय एंटायर टीम फॉर कंप्लिटिंग दीस प्रोजेक्ट इन विदीन द 2 इयर्स. हे शक्य ना. 2 वर्सां पद्दतीन ह्या कोविडांतल्या महामारींतल्यान 110 कोटी रुपया खर्च करून आमी हो प्रकल्प आज लोकार्पण करता. हे गव्हर्मेंट विजनरी दृश्टी सगळीं कामां करीत आसा. हे आतांच आमी थंयसर 25 MLD प्युरिफिकेशन प्लांट कांजा वयर घालून सावर्डे आसतले किंवा बोवाळपय आसतलो पाळये आसतलो फोंडे आसतले प्रियोळ आसतले हाज्या खातीर प्रोविजन केलें. आनी तेंच रॉ वॉटर स्टोरेज 65 लाख क्युबीक मिटर हाजे रॉ वॉटर स्टोरेज आमी हांगा केली. हें करता आसतनाय बी युगायोगान हांवें सुरवातीकूच मुख्यमंत्री जाल्या उपरांत हांव हांगासर आयिल्लो आनी जस्ट हांवें पळयलें म्हाका आमच्या आंबेशी तेवटेन ज्या गांवांत आमी एक पूल आमचे विजनरी लिडर मनोहरभाई पर्रीकर हांच्यानी तेन्ना बांदलेलो. आनी खरें म्हणजे होय प्रोजेक्ट स्टार्ट करप हो तांच्याच विजनरी तकलेंतल्यान तेन्ना सुरवात जाल्ली. पद्मभूषण मनोहरभाई पर्रीकर हांच्यानी केल्लो आनी योगायोगान तेवटेंतली 7-8 घरां म्हाका म्हणपाक लागले की त्या आंबेशीच्या पुला वयल्यान आमकां येवटेन येतलो आसा तर आमकांय रस्तो ना. आंबेशी पूल जालो खरो पूण सेम बराज बांदता आसतना तांकां तो रोडूय मेळचो म्हणून ताज्या वयलो आमी रोड जो आसा हो रोडूय तयार केलो. ज्या निमित्तान त्या 5 घरांक डायरेक्टली कम्युनिकेशन विथ द गांजे ही एक बरी गजाल तातूंतल्यान आमी करून घेतलेली आसा. हें खूब म्हत्वाचें आसा. हांव एक 2-3 गजाली मुद्दामून सांगतलो. प्रत्येक फावटी विरोधक टिका करता आसतना म्हादयच्या बाबतींत आमी सिरियसता म्हणटा आनी कर्नाटक एक वेळ आरोप करता आसतना तुमचें सगळें म्हादयचें उदक वचून मांडवीत समुद्र मांडवीत मेळटा आनी तें खाऱ्यापणांत मिक्स जाता. तुमचें कांयच प्रोविजन ना, तुमी कांयच करिना. बट हांव सांगपाक सोदतां की हें सरकार फक्त सांगना तर आमी म्हादयच्या बाबतींत तितकेंच सिरियस आसा आनी ताकाच लागून आज म्हादयी न्हंयचेर ही बराज बांदता आसतना तें उदक आमकां पिवपा खातीरच जाय आनी म्हणून हो बराज आमी बांदलेलो आसा आनी पिवपा खातीर तें उदक आमी लिफ्ट करता. 28 जाग्यांचेर आमी लिफ्ट इरिगेशन स्कीम ह्याच प्लांटाचेर आमची सुरू आसा आनी म्हणून तर म्हणजे आमी म्हादयी नदी ही आमची जीवनदायिनी म्हणटा. म्हादयी नदीचे आमचे ऑलमोस्ट म्हणजे 60% लोक जे आसा हे ह्या उदकाचेर डिपेंड आसा आनी ताज्या भायर फ्लोरा एंड फोना हे आमी जशें म्हणटा की सुंदर परिसर आनी म्हादयी घाट जो पुराय म्हादयी अभयारण्य हें जर आयज टिकून आसा आसत जाल्यार तें फक्त आनी फक्त म्हादयी नदीचेर आसा आनी म्हणून म्हादयी न्हंयचें उदक जें आसा हें कर्नाटकांतल्यान सकयल येवप हें आमच्या दृश्टीन खूब खूब गरजेचें आसा. आयज 110 MLD रॉ वॉटर पंपींग स्टेशन ही बराज बांदता आसतना आनी लोकार्पण करपाक खूब खोस भोगता. खरोखरूच म्हणजे फुडल्या 10 ते 15 वर्सांक ज्या उदकाची सोय जाय ती आमी हांगासर करता. हांव अभिनंदन करतलो आनी आभारूय व्यक्त करतलो की ज्यांच्यांनी जागा ह्या प्रोजेक्टा खातीर दिली त्या फॅमिलीचे दोग जाणांचे प्रतिनिधी जरी हांगा आयले उरलेले येवंक ना पण खरोखरूच तांचे खूब खूब अभिनंदन. तांच्या केन्ना तरी म्हणजे जाणट्यांनी आसतले किंवा त्यांच्यांनी खूब वर्सां पयलीं ही जमीन एक्वायर करता आसतना आमकां सहकार्य केलें आनी म्हणून आमी हो प्रकल्प हांगा करपाक शकले. खंयच्याय गांवांत आनी खंयचोय सरकारी प्रकल्प हो जमनी शिवाय जायना आनी तो प्रकल्प जातलो आसत जाल्यार गांवकारांनी सदोदीत सहकार्य करपाचें आसा. तें सहकार्य तुमच्या कडल्यान मेळ्ळें त्या बद्दल हांव सरकारच्या वतीन तुमचें देव बरें करूं म्हणटलो. आनी विशेश करून हो प्रकल्प मेनटेन दवरप गोवमेंटची प्रॉपर्टी मेनटेन दवरप हें सगळ्या गोंयकारांचें काम. आनी गोंयकार तुमी मुद्दामून सांगता तुमी मुद्दाम जर पळयशात जाल्यार गोंयकार सदोदीत गोवर्मेंटाची प्रॉपर्टी कशी उरतली गोवर्मेंटाच्या आमचें गोंय कशा पद्दतीन ब्युटिफाय करतले हाजेर सदोदीत लक्ष दीस आसता. बट काही जाण हांगासर आपलो राजकीय फायदो घेवपाक काही पक्ष आयिल्ले आसा आनी ते गोंयची विलेवाट करपाक लागलेले आसा. इतके दीस ते संस्कृतीची विलेवाट करतले पण म्हाका आतां भंय दिसपाक लागला संस्कृतीच्या बरोबर आमचो एनवायरमेंटाचोय बिगाड गोवर्मेंट प्रॉपर्टीचोय बिगाड ते करपाक लागलेले आसा.
वचात ते आपलो परमनंट पोस्टर मारप आणि आपण गोयात आपले अस्तित्व असप हे दाखवप हे योग्य नाही. हा पळता की कितशात फुलांचे कितशात नवीन बांधलेले आहे आपले पोस्टर आणि बॅनर सगळीकडे अशा पद्धतीत चिकटयतात की ते परमनंटली काढून उडवचे नाही. बट लोक हंगा त्यांना थारो दिवपाक येऊ ना. लोकांक खबर असा हंगासर म्हणजे हंगा त्या गोयच्या कायद्यानुसार गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी सेफ आणि सेक्युअर दौरपा खातीर गोयकार जो असा हो सक्षम असा आणि निश्चितच रित्या असल्या पॉलिटिकल पार्टी ज्यांच्यानी आपल्या राज्यात सांस्कृतिक पोल्युशनही घडयला आणि आपल्या राज्यात एअर पोल्युशनही घडयला त्यांना हंगासर पोस्टर पोल्युशन घडोवपा खातीर त्यांना हंगासर थारो दिवचे ना. हा समेस्त गोयकाराकडे मागता. आम्ही सत्याची सातत्याची विकासाची गेली 10 वर्षा मी हंगासर सरकार आपल्या परी पुढे वतात असा सरकार सामान्य मनशाचो विकास करीत असा. आम्ही विविध प्रकल्प खर्च करता असताना कोट्यांनी रुपया हे लोकांच्या विकासाचे घालयता आणि म्हणून तर आम्ही मुळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करप ह्युमन डेव्हलपमेंट करप हाजेर भर दिल्लो असा. आणि फाटल्या 10 वर्सां या पद्धतीचो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट गेल्या 50 वर्सां जावनातलो या 60व्या वर्सा मुक्तीच्या आम्ही तो लोकार्पण करता असताना आमकां बरे दिसता. आणि निश्चितच रित्या गावागावांतल्यान पंचायत आसतले स्कूल आसतले अश्यो वेगवेगळ्यो इमारती आम्ही लोकांक बांधल्या लोकांक जाय जाय त्यो गजाली आम्ही दिल्या आणि त्या खातीर फुडल्या 5 वर्सां गोंय समृद्धी कडेन व्हरपा खातीर तुमचं सगळ्यांचे सहकार्य आमच्या सरकाराक आसतलें.